श्री स्वामी समर्थ। किचनमध्ये पण भरपूर पसार आहे, कारण सगळी तयारी फटाफट करायची आहे। इथे भात पण असं उकडून घेतलं आहे। अंकितला फोन केला ना? तुम्हाला त्याला गेला आताच, तो बोलतो की आता निघालो म्हणून। बस चहा पाणी ठेवते। कोणाला बाबू खात नाही तरी पण मामाने खायला आणलं बाबूला। मी मिठाई आणली, चॉकलेट्स आणले, मोठा झाला की तो खाईल। दुसरा मामा अजून येतोय। केस बघा, केस। अंकित मामा कुठे? अंकित मामा हा, केस बघा, केस आमची। कोण मशी केली? मामाला विचार, तू कुठे होता अजून? कुठे होता? चला पाय धुतो। ठीक आहे, चला बस पाहिजे। कोण बसतंय पहिले? गे गे पीपी तो नाही खात। चोनू चोनू हे बघ, सोनू सोनू बडजी बुवा चालले। माझी लाली, माझा राजा, अरे तो मजा घेतो आहे ना जिया रे, जियाची कधी आहे? मुलीच नाही करत, मुलं करत नाही करत नाही ते कापतील ना आयडी बोलवाय का? अरे दोन मिनिट स्थिर बसतच नाही तो ना नाचराय ना। हा काय होती गोंधळ करील वाटतात जी आत तुला काय आठवत होतं? फायनली दायवा मस्त करून झालं। समर्थने अजिबात त्रास न दिला, तुम्ही बघितलं असेल। मी खूप घाबरलो होतो, म्हटलं हा काय नक्की करतोय आता। परत लोकांच्या मामांना जेवायला वाटते, कारण अंकितला ना परत ऑफिसला जायचंय, तर लवकर जेवण करून घेते। पहिले बाबूला आंघोळ घालून घेते, कारण सगळी केक अंगावर आली होती ना, त्याला पहिले आंघोळ घातली। आता हे बघा मी छान जेवण केलं आहे, ते माझ्या आईने केलं आहे सुकं चिकन। आणि मी इथे मस्त म्हणजे दोन्ही भावांसाठी मस्त चिकन बिर्याणी केले, त्यांना वाढून घेते फटाफट।
हे बघा सगळे मस्त जेवायला बसले. आणखी साठी थोडी घाई केली कारण त्याला परत ऑफिसला जायचं दुपारी. सोनूचं टेन्शन नाही कारण त्याला नाईट शिफ्ट असते, तो घरी जाऊन मस्त झोपेल आणि संध्याकाळी जाईल. मग मीठ बरोबर आहे का? मला इथे मीठचं टेन्शन येतं. हे टकलू 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 कुठे आहे आमच्या टकलू? जेवण वगैरे होऊन मस्त शांत रिलॅक्स बसले आता. ठीक आहे सोनू आता कधीपासून बोलते आराध्या याला जायला सांगा मग. तुला यायचं आहे कधीपासून? मी आता काय नाही करायचं बोललो, आज लग्न आहे तिकडे आमच्या. चला 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 थांबलं जाऊ. आमच्या टकलू बघा कसा दिसतो, मस्त छान 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 जायवळ करून दिलं. अजिबात रडला नाही काय नाही, तुम्ही बघितलं असेल. ही थोडी भीती होती कसं होतं ते पण. आणि बिर्याणी पण घाई घाईमध्ये केली, ती पण छान झाली. त्याच्या समर्थाच्या दोन्ही मामांना पण मस्त आवडली, दोघे मस्त छान जेवले. आता ते पण गेले कारण त्यांना पण कामाला जायचं होतं. त्याच्यामुळे सोनूची नाईट आहे त्याच्यामुळे त्याला पण जायचं आहे आणि अंकितला पण दुपारच्या ऑफिसला परत जॉईन व्हायचं आहे म्हणून ते गेले. तर हाच होता आजचा छोटासा ब्लॉग. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसमोर. टिल देन बाय बाय.